Hello all, welcome to the DKT session through also on Polytechnic in Chalgarji. In this series of video lecture, we are going through the subject Industrial Engineering and Quality Control. This is lecture number 7 of chapter number 5, that is Statistical Quality Control. The course outcome, after completion of this chapter, the student will able to interpret the control charts for variable and attribute data. The contents, in this lecture, we are going to cover the contents, that is acceptance sampling concept, and comparison between acceptance sampling and 100% inspection. Acceptance sampling. Acceptance sampling is a technique in which a few parts or samples are selected randomly from a lot and the selected units are inspected to decide whether the lot should be accepted or rejected on the basis of sample inspection. Means acceptance sampling मध्ये कसं असणार आहे किंवा इन्स्पेक्शन एक्सेप्टन्स सॅम्पलिंग मध्ये कसं असणार आहे की एक जो लॉट मी मॅन्युफॅक्चरिंग करणार आहे 1000 चा लॉट असेल 10000 चा लॉट असेल लाखाचा लॉट असेल तर त्यामध्ये थोडेच पार्ट किंवा थोडे सॅम्पल्स कलेक्ट करून म्हणजे इन्स्पेक्शन करून जर ते इन्स्पेक्शन रिझल्ट ओके असेल तर तो सगळा लॉट काय करणार मी एक्सेप्ट करणार हे काय आहे एक्सेप्टन्स सॅम्पलिंगचं बेस आहे मी एक्सेप्टन्स सॅम्पलिंग मध्ये काय करणार आहे टोटल लॉट मधील 1000 असू देत 10000 असू देत लाख पार्ट्स असू देत किंवा सॅम्पल्स त्यातले थोडे सॅम्पल्स कलेक्ट करून तिचं इन्स्पेक्शन करून त्या इन्स्पेक्शनच्या रिझल्टवरून ठरवणार आहे की तो सगळा लॉट एक्सेप्ट करायचा आहे का रिजेक्ट करायचा आहे समजा मी जे इन्स्पेक्शन करणार आहे सॅम्पल्स म्हणजे समजा 1000 जॉब आहेत 1000 मधले एक मी 10 जॉब घेतले किंवा एक 20 जॉब घेतले 20 जॉब मी चेकिंग केलं आणि 20 जॉब मध्ये मला कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम आला नाही किंवा जे स्टँडर्ड ठरवून दिलेले आहेत त्या पद्धतीने ते समजा इन्स्पेक्शन ओके असेल तर तो सगळा लॉट मी काय करणार आहे सिलेक्ट करणार आहे जर समजा फॉर एक्झाम्पल त्या 20 जॉब मधले किंवा 20 सॅम्पल्स मधले का थोडे पार्ट प्रॉब्लेम्स असतील किंवा रिजेक्ट रिजेक्ट झाले तर तो सगळा लॉट मी काय करणार आहे रिजेक्ट करणार आहे हे काय आहे एक्सेप्टन्स सॅम्पल फॉर एक्झाम्पल कंपनी पॅक्स द मोबाईल फोन्स लॉट्स ऑफ 100 युनिट्स टू चेक द क्वालिटी ऑफ द लॉट्स ड्रॉज अ रँडम सॅम्पल ऑफ साईज 10 फ्रॉम इच लॉट म्हणजे एक कंपनी आहे मोबाईल कंपनी त्यात काय आहे की एका लॉट मध्ये 100 मोबाईल आहेत आणि क्वालिटी चेक करण्यासाठी काय करणार आहे त्यातले 10 जॉब मी सिलेक्ट करणार आहे आणि 10 मोबाईल मी सिलेक्ट करणार आहे मग 10 मोबाईलच्या क्वालिटीवरून आपण ते काय करणार लॉट सिलेक्ट करायचं का रिजेक्ट करायचं हे ठरवणार आहे दिस इज कन्सेप्ट ऑफ एक्सेप्टन्स सॅम्पलिंग ऍडव्हान्टेज ऑफ एक्सेप्टन्स सॅम्पलिंग इट इज लेस एक्सपेन्सिव्ह इन टर्म्स ऑफ मनी टाइम अँड लेबर कारण की लेस एक्सपेन्सिव्ह काय आहे किंवा याला टाइम कमी का लागतो सॅम्पलिंग इन्स्पेक्शनला किंवा एक्सेप्टन्स सॅम्पलिंग इन्स्पेक्शनला की सगळे जॉब मी चेक करणार नाही त्यातले रँडमली कुठले पण एक 10 जॉब किंवा 20 जॉब कसं मी ठरवणार त्यानुसार मी सिलेक्ट करणार आहे आणि तेवढे जॉब मी काय करणार चेक करणार आहे म्हणजे सगळे जॉब आपल्याला चेक करायला लागणार नाही त्यामुळे एक तर काय होणार आहे टाइम पण कमी लागणार आहे लेबर म्हणजे जे इन्स्पेक्टर आहेत किंवा जे इन्स्पेक्शन करणार आहेत ते लोक कमी लागणार आहेत आणि पैसा पण कमी लागणार आहे सेकंड ऍडव्हान्टेज इट इज ऍप्लिकेबल ऍप्लिकेबल फॉर आयटम्स विच कॅनॉट बी युज्ड आफ्टर सिंगल इन्स्पेक्शन म्हणजे हे सॅम्पल हे सॅम्पलिंग इन्स्पेक्शन किंवा एक्सेप्टन्स सॅम्पलिंग जे आहे हे कशासाठी उपयोगाला आहे जे फक्त एकाच वेळी इन्स्पेक्शन करणार आहे ते परत वापरता येणार नाही असे म्हणजे फॉर एक्झाम्पल क्रॅकर्स आता समजा मी क्रॅकर्स मीन्स काय फटाके असतील फटाके मला इन्स्पेक्शन करायचे आहेत ते व्यवस्थित वाजतात का नाही किंवा त्याचा व्यवस्थित साऊंड येतोय का नाही जर मी फटाके चेक करायचे म्हटले सगळे तर सगळे जर मी फटाके चेक केले तर काय होणार आहे ते सगळे काय होणार आहेत बाद होणार आहेत फटाके आपल्याला परत ते सेल करता येणार नाही मग एक्सेप्टन्स सॅम्पलिंग कसं आहे जे एकाच युज साठी एका सिंगल युज साठी आहेत किंवा ते फक्त सिंगल इन्स्पेक्शन साठीच फक्त हे करता येतं इन्स्पेक्शन करता येतं त्या जॉब साठीच किंवा त्या प्रोडक्ट साठीच एक्सेप्टन्स सॅम्पलिंग असू शकणार आहे म्हणजे क्रॅकर्स असतील फटाके असतील तर फटाके मी काय केलं की सगळे सगळे मी चेक करू शकत नाही थोडे चेक करणार जर फटाके व्यवस्थित वाजले तर काय झालं ते लॉट सगळा काय आहे ओके आहे इट इज ऍप्लिकेबल फॉर आयटम्स विच कॅनॉट बी युज्ड आफ्टर सिंगल इन्स्पेक्शन फॉर एक्झाम्पल क्रॅकर्स बल्ब असेल ट्यूबलाइट असेल फूड असेल फूडची क्वालिटी मी चेक करणार आहे तर फूडची क्वालिटी चेक करत असताना मला सगळे सगळे जे पॅकेट्स आहेत ते मला उडून बघायची गरज नाही आहे किंवा ते एकदा वजन ओढले तर काय होणार आहे खराब होणार आहे किंवा मला टेस्ट करायचं असेल तर सगळं मी टेस्ट केलं तर ते पण खराब होणार त्यामुळे थोडेच त्यातले थोडे पॅकेट चेक करून किंवा ते मी खाऊन बघू शकतोय इथं काय असणार आहे एक्सेप्टन्स सॅम्पल थर्ड
लेस इन्स्पेक्शन स्टाफ इज रिक्वायर्ड, लोक कमी लागणार आहेत. फोर्थ, क्विक इन्स्पेक्शन थ्रू द एक्सेप्टन्स सॅम्पलिंग. एक्सेप्टन्स सॅम्पलिंग कसं आहे की थोड्याच जॉबचे किंवा थोड्याच प्रोडक्टचे इन्स्पेक्शन करायला लागत असल्यामुळे हे काय आहे, इन्स्पेक्शन मेथड काय आहे, फास्ट आहे किंवा क्विक आहे. फिफ्थ ऍडव्हान्टेज, इन मेनी केसेस एक्सेप्टन्स सॅम्पलिंग प्रोव्हाइड्स बेटर आउटगोइंग क्वालिटी. एक्सेप्टन्स सॅम्पलिंग लिमिटेशन काय असणार आहेत, मग देअर इज ऑलवेज सम रिस्क ऑफ मेकिंग रॉंग इंटरफेरन्स अबाउट द क्वालिटी ऑफ द लॉट ऑन द बेसिस ऑफ सम सॅम्पल इन्स्पेक्शन. म्हणजे रॉंग डिसिजन पण घेऊ शकणार आहे आपण एक्सेप्टन्स सॅम्पलिंग. समजा हजारचा लॉट आहे आणि हजार मध्ये मी समजा 10 जॉब चेक केले, तर समजा 10 जॉब जर ओके आले किंवा इन्स्पेक्शन केलं आणि ते स्टँडर्ड प्रमाणे आले तर मी सगळा लॉट सिलेक्ट करणार आहे. पण समजा जर फक्त 10 जॉब सोडून राहिलेले जे जॉब आहेत त्यामध्ये जर डिफेक्ट असतील किंवा त्यामध्ये जर प्रॉब्लेम असेल तर ते हाय तसं लॉट पण पुढे जाऊ शकतो. हा एक रिस्क फॅक्टर असणार आहे. द सक्सेस ऑफ एक्सेप्टन्स सॅम्पलिंग डिपेंड्स ऑन द रँडमनेस ऑफ द सॅम्पल, क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्स टू बी टेस्टेड, लॉट साईज, एक्सेप्टन्स क्रायटेरिया एक्सेट्रा. म्हणजे एक्सेप्टन्स सॅम्पलिंग कशावरती डिपेंड असणार आहे, मी जे लॉट मधील मोठ्या लॉट मधलं हजार लॉट मधलं जे मी सिलेक्ट करणार आहे त्या 10 जॉब किंवा 20 जॉब त्यावरती ते काय असणार, कसं असणार आहे, एक्सेप्टन्स सॅम्पलिंग डिपेंड असणार आहे. म्हणजे सॅम्पल मी कुठले घेणार आहे, त्याची क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक काय आहे, टेस्टिंग मेथड कुठली आहे, त्या लॉट साईज, जी लॉट साईज आहे ती लॉट साईज काय असणार आहे. समजा 10,000 लॉट आहे, 1,000 लॉट आहे, 1,00,000 लॉट आहे, त्याप्रमाणे आपल्याला 1,00,000 असतील तर सॅम्पल्स मला जास्त घ्यायला लागणार आहे. म्हणजे यावरती सगळं काय असणार आहे, एक्सेप्टन्स सॅम्पलिंग डिपेंड असणार आहे. 100% इन्स्पेक्शन. इन दिस मेथड ऑफ इन्स्पेक्शन इच अँड एव्हरी आयटम ऑर युनिट ऑफ एनी गिवन लॉट इज इन्स्पेक्टेड. म्हणजे 100% इन्स्पेक्शन मध्ये काय होणार आहे, मी सगळेच्या सगळे जॉब मी चेक करणार आहे. जेवढे जॉब असतील तेवढे सगळे मी चेक करणार आहे, त्याला काय म्हणणार, 100% इन्स्पेक्शन. अ डिसिजन रिगार्डिंग द क्वालिटी ऑफ द एंटायर लॉट इज टेकन ऑन द बेसिस ऑफ ऑल इन्स्पेक्टेड युनिट्स ऑफ द लॉट. दिस प्रोसिजर नीड्स ह्यूज एक्सपेंडिचर ऑफ टाइम, कारण की ह्या इन्स्पेक्शनला 100% इन्स्पेक्शनला वेळ लागणार आहे. कंपॅरिझन बिटवीन एक्सेप्टन्स सॅम्पलिंग अँड 100% इन्स्पेक्शन. फर्स्ट, फ्यू सॅम्पल्स आर सिलेक्टेड फ्रॉम द लॉट फॉर इन्स्पेक्शन. एक्सेप्टन्स सॅम्पलिंग मध्ये काय होणार आहे, टोटल लॉट मधले थोडे सॅम्पल्स मी काय करणार आहे, सिलेक्ट करणार आहे फॉर इन्स्पेक्शन. 100% इन्स्पेक्शन मध्ये काय असणार आहे, ऑल सॅम्पल्स ऑर जॉब्स आर सिलेक्टेड फ्रॉम द लॉट फॉर इन्स्पेक्शन. सगळ्याच्या सगळे जॉब लॉट मध्ये मी चेक करणार आहे 100% इन्स्पेक्शन. सेकंड, इट इज प्रॅक्टिकली अँड इकॉनॉमिकली पॉसिबल. हे एक्सेप्टन्स सॅम्पलिंग पॉसिबल आहे, कारण की हजारचा लॉट असेल तर 1,000 मधले एक मी 10 चेक करू शकतोय. आणि 100% इन्स्पेक्शन काय आहे, इट इज प्रॅक्टिकली अँड इकॉनॉमिकली इम्पॉसिबल. कारण की समजा 1,000 लॉट असेल तर 1,000 जॉब मी चेक करू शकत नाही, 1,00,000 लॉट असेल तर ते मी 1,00,000 लॉट मी चेक करू शकत नाही. म्हणजे हे काय आहे, 100% इन्स्पेक्शन काय आहे, इट इज प्रॅक्टिकली अँड इकॉनॉमिकली इम्पॉसिबल. थर्ड, टाइम रिक्वायर्ड फॉर इन्स्पेक्शन इज लेस. एक्सेप्टन्स सॅम्पलिंगमध्ये काय असणार आहे, इन्स्पेक्शन साठी टाइम कमी लागणार आहे. आणि 100% इन्स्पेक्शन काय लागणार आहे, टाइम रिक्वायर्ड फॉर इन्स्पेक्शन इज मोर. एक्सेप्टन्स सॅम्पलिंग, लेस इन्स्पेक्शन स्टाफ इज रिक्वायर्ड, लोक कमी लागणार आहेत एक्सेप्टन्स सॅम्पलिंग मध्ये. 100% इन्स्पेक्शन मध्ये मोर इन्स्पेक्शन स्टाफ इज रिक्वायर्ड. फिफ्थ, रिस्क ऑफ रिजेक्शन ऑफ रिजेक्टिंग एंटायर लॉट. म्हणजे काय होऊ शकतं एक्सेप्टन्स सॅम्पलिंग मध्ये, की 10 जॉब मी जे सॅम्पल चेक करणार आहे तर समजा थोडं जरी प्रॉब्लेम असेल किंवा एक जॉब डिफेक्टिव्ह असेल, दोन जॉब डिफेक्टिव्ह असेल, तर सगळा लॉट रिजेक्ट होऊ शकतो. म्हणजे रिस्क आहे यामध्ये, रिस्क ऑफ रिजेक्शन ऑफ रिजेक्टिंग एंटायर लॉट. म्हणजे थोडं जरी प्रॉब्लेम असेल, रिस्क म्हणजे ह्यामध्ये रिस्क असणार आहे, थोडं जरी त्या सॅम्पलमध्ये प्रॉब्लेम असेल तर टोटल लॉट मी रिजेक्ट करू शकणार आहे एक्सेप्टन्स सॅम्पलिंगमध्ये. हे काय झालं, रिस्क आहे. आणि 100% इन्स्पेक्शन आहे, नो रिस्क ऑफ रिजेक्शन ऑफ एंटायर लॉट. कारण मी प्रत्येक सेपरेट जॉब मी चेक करत असल्यामुळे ह्यामध्ये सगळं लॉट रिजेक्ट करायची काही गरज नाही, कारण की जे डिफेक्टिव्ह पार्ट आहेत किंवा प्रॉब्लेम ज्या पार्टला आहे तो मी बाहेर काढून राहिलेले सगळे मी चेक करून ते ओके म्हणून पुढे पाठवू शकतो. म्हणून काय म्हणले, नो रिस्क ऑफ रिजेक्शन ऑफ एंटायर लॉट. सिक्स, एक्सेप्टन्स सॅम्पलिंग मध्ये सिक्स डिफरन्स आहे, इट इज ऍप्लिकेबल फॉर आयटम्स विच कॅन नॉट बी युज्ड आफ्टर सिंगल इन्स्पेक्शन, फॉर एक्झाम्पल क्रॅकर्स, बल्ब, ट्यूब लाईट्स, फूड एक्सेट्रा. हे एकदाच मी इन्स्पेक्शन करू शकणार आहे, असे प्रोडक्ट यामध्ये एक्सेप्टन्स सॅम्पलिंग मध्ये मी इन्स्पेक्शन करू शकणार आहे. सिक्स, इट इज नॉट ऍप्लिकेबल फॉर आयटम्स विच कॅन नॉट बी युज्ड आफ्टर सिंगल इन्स्पेक्शन. म्हणजे ज्या प्रोडक्ट सिंगल इन्स्पेक्शनच फक्त करू शकणार आहे त्या केसमध्ये 100% इन्स्पेक्शन मी करणार नाही.
This is the difference between acceptance sampling and 100% inspection. In this lecture, we gone through the contents, the concept of acceptance sampling and the comparison between acceptance sampling and 100% inspection. Thank you all.